अरे उमिया, अरे नग काळजी करूस, दत्ता भाऊ ठीक आहे, हा तू 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 वाड्याकडे लक्ष ठेव आणि मिनटा मिनटाला मला खबर देत जा। बाबू ऐक ऐ हे भय, कुणाला भी आसपास फिरकू देऊ नगस, काय उम्या मैं तुला नंतर फोन करतो। ए बघतोस काय डोळे काढून असे गोटे खेत गोटे ए यम य मोरे। अरे ताई साहेब बोला की ताई साहेब इतो कशा पाई आलता? तुम्हाला सांगितलं ना दत्ताची चौकशी करायला आलतो। एरंड किती भी वाढला तरी त्याला फुले येत नाही मोरे। हे शुभेच्छा द्यायला आलतो बघायला आलतो ही कारण दुसऱ्या कोणाला तरी द्यायची, खरं कारण काय ते सांगा आम्हाला। ताई साहेब लय तरबेज डोकं आहे तुमचं, एकदम परफेक्ट ओळखलं। कंदी कंदी दूरच बघायच्या नादात जवळच्या गोष्टी निष्ठून जात्यात। म्हणलं तुम्हाला दिसत नसेल तर आपणच त्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आणाव्या। मुद्द्यावर या, तुमच्या गावात एवढा मोठा पराक्रम झाला, ऐन निवडणुकीत उमेदवाराचा चेहरा बदलला, दत्तावर इशप्रयोग झाला, तो भी डाव उधळला, पण हे समजा कुणी केलं का केलं याचा विचार केलाय का तुम्ही? म्हणजे समोर धुक आहे, म्हणजे रस्ता बी असलच असं नसतंय, कधी कधी खोलदरी बी असू शकते। आपण फक्त जपून पावलं टाकायची असतात एवढंच सांगायचं होत। आता दत्ता म्हणजे तुमचं कवच कुंडलच आहे की जणू, पण त्या कवच कुंडलाला छेद देऊन त्याच फार तुकडं झालं हो। आता लय वंगाळ वाटत, आता हे का झालं कवा झालं कस झालं कुणी केलं हे तुमचं तुम्ही बघा। मी फक्त धोक्याची घंटा वाजवली आहे। समद बोलायची ही जागा नाहीये मोरे। ओ ते ठावय मला, आहो तुमच्या घरी गेलतो तिथं कळलं की तुम्ही इथं आहे म्हणून तर गाडी रेटत छान इथं आलो। ताईसाहेब कसे तुम्ही बसलाय का नाही? त्या खुर्चीचं पाय तुटायला लागला, आता ते डोळे उघडं ठेवून कसं हुडकून काढायचं हे म्या तुम्हाला सांगायची गरज नाही। कधी कधी उपकार करणारी माणसं कसा गळा कापत्याल सांगता येत नाही हो। लय वंगाळ आहे हो राजकारण। बाकी शुभेच्छा तुम्हास। नाही साहेब लोकांना बसवलंय, परत जायचं काही नावच घेईना, त्यांना नाश्ता वगैरे दिलं मी आहे आतमध्ये। मोरेच्या बोलण्याची दिशा कळना झाले, कुणाबद्दल बोलत असेल हे? अक्षय दादा किती दिवसांनी बघतोय तायडे मी तुला, माझी तायडी। सगळं काय होतंय का आपल्या सोबत? काय पाप केलंय आपण कुणाचं? का मोरे आपल्याला त्रास देतोय? माझी
टायडी माझ्या समोर उभी असून तुला तिला टायडी म्हणून हाक मारता येत नाही. त्या दिवशी आई पण तुला भेटली, पण तू तिची मुलगी म्हणून तिला सगळ्यांसमोर ओळख दाखवू शकली नाही. अरे मला ना कंटाळा आला या सगळ्यांचा. मला तुमच्या दोघींबरोबर राहायचंय आता. बस अक्षा, नशिबात जे लिहिलेलं असतं ते आपण नाही बदलू शकत, कारण नशीब लिहिणारे पण दत्तगुरुच आहेत आणि घडवणारे पण तेच आहेत रे. पण तायडे अक्षा शांत, प्रत्येकाला वाटत की आपलं दुःख किती मोठ, पण आपण आजूबाजूंच्या लोकांकडे पण एकदा बघावं, त्यांचं दुःख आपल्यापेक्षा पण खूप जास्त मोठ आहे. कोणाकडे बघायचं ताईडे? जे आत पडून आहेत ते. दत्ता साहेब गेले 2 दिवस ते मरणाशी 2 हात करतात. बाहेर जमलेले सगळे लोक त्यांच्यासाठी इथे आले. हे एवढे मोठे आहेत का दत्ता साहेब? नक्षीप, नक्षीप. शंकर दादा, हा माझा लहान भाऊ अक्षा. हो अरे अक्षा, हे शंकर दादा, यांना माझ्याबद्दल सगळं खरं माहिती. मला ते बहीण मानतात. काय झालं दादा? नक्षे भारी यमयम ताईसाहेबांना भेटला होता, तो काहीतरी वाढीव करणार असं वाटते. म्हणजे? तो ताईसाहेबांचे कान भरत होता, थेट नाव घेतलं नाही, पण त्याच्या बोलण्याची सुई तुझ्या दिशेने फिरत होती. तो सांगत होता दत्ताबाबांची ही अवस्था कुणामुळे झाली, हे समजत कवा सुरू झालं, हे बोलून तो ताईसाहेबांच्या मनामध्ये संशयाची बी पेरत होता. पण त्याचं तोंड उघडण्याच्या अगोदर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आधीच वातावरण तापलंय, ताईसाहेबांना उगाच तुझ्या संशय आला तर? तसं काही नाही होणार दादा, कारण आईसाहेब इतक्या हलक्या कानाच्या नाही आहेत. माझ्या एकटीवर संशय जाण्याआधी त्या बाकी लोकांवर पण संशय घेतील. म्हणजे तुम्हीच विचार करा, दत्ता साहेबांवर आजपर्यंत इतके हल्ले झाले, त्या सगळ्यांमधून ते सुखरूप बाहेर पडले, पण आज जेव्हा त्यांच्या जीवावर बेतले तेव्हा आईसाहेब आणि अण्णा सोडून बाकी कुणीच त्यांना बघायला नाही आले. ना कलाताई आल्या, ना रेणुकाताई, आणि अविनाश दादा पण नाही आले. याचा अर्थ ह्या तिघांना पण दत्ता साहेब जिवंत राहिले काय आणि गेले काय काहीच फरक पडत नाही. त्यांच्या एकाच्या पण चेहऱ्यावर दुःखाचं लवलेश पण दिसत नाही. त्या समद्यांना मी अगोदर पासूनच ओळखून आहे, समदे स्वार्थानेच वागतायत. दिसत तरी तसंच आहे. मला तर इतकं पण वाटतंय की भवानी आणि मोरेला आपल्या घरातलाच कोणीतरी साथ देतोय. असू शकतं नक्षे, हा ना मारीन काय होईना झाले. ताईसाहेबांच्या मनात ईश कालवायचं राजकारण चालू केलं असणार ह्यांनी, कारण यांना ठाव आहे दत्ताबाबूंचा जीव वाचवायला तू जीवाचं रान बी करशील. भवानीने इथे पण त्याची माणसं पेरून ठेवली आहेत. हो, दत्ता साहेबांवर इलाज करणाऱ्या डॉक्टरांना पण धमकी दिली आहे त्यांनी. त्यांनी डॉक्टरांच्या कुटुंबाला पण ह्यासाठीच वेठीस धरले. काय सांगते? होय दादा, त्याच्यासाठीच डॉक्टरांनी एकदा दत्ता साहेबांना चुकीच्या गोळ्या द्यायचा प्रयत्न केला होता. माझं लक्ष गेलं म्हणून मी त्या डॉक्टरांना विचारलं, तेव्हा जाऊन त्यांनी खरी परिस्थिती सांगितली मला. कोणत्या मातीची बनलेत ही लोक, एक रगात एक घर तरी बी. शंकर दादा, पण माणसांचे विचार बदलू शकतो, स्वभाव नाही. आई साहेबांना आणि आपण सोडलो तर बाकी कुणालाच दत्ता साहेबांची पर्वा नाही. तायडे, पण दत्ता साहेब जर इतके चांगले असतील ना तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे, कारण गावातून येताना प्रत्येक जण त्यांच्याबद्दलच बोलत होता. देवासारखे आहेत ते, पण त्यांना कुणीच समजू शकत नाही, हीच मोठी अडचण आहे. हे नक्षत्रा, त्या यम यमला डांबून प्रसाद देऊ काय? नाही, नको दादा,
जर दत्ता साहेब जगले तर आई साहेबांना तो ताईडी बद्दलचं सगळं खरं सांगून टाकेल. आणि इथे भवानीने डॉक्टरांना अडकवले. सगळीकडून सगळीकडून कोंडी झाले. एक बी रस्ता धरता येईना झालाय. काय करावं काय कळना झालंय. शंकर दादा, मी तुम्हाला वचन देते, दत्ता साहेबांना वाचवताना माझा जीव जरी गेला तरी चालेल, पण दत्ता साहेब जिवंत राहिले पाहिजे. मी माझ्याकडून जमतील तितके प्रयत्न करेन, पण दत्ता साहेबांना जगवणार. फक्त मला यात तुमची साथ हवी. द्याल साथ. देऊ की? विचारते काय? ताईडे, मी आहे तुझ्या बरोबर, तू लढ. पण काय करावं लागेल? सगळ्यात आधी डॉक्टर साहेबांच्या कुटुंबाला वाचवायला हवं, आणि आपल्यापैकी सतत एकाने दत्ता साहेबांच्या जवळ थांबणं गरजेचं आहे. अक्षय, तू थांबशील? थांबतो. पण ताईडे, त्यांनी जर विचारलं मी कोण आहे तर मोरेने जे कारण सांगितलंय तेच सांगतो त्यांना. काही करून दत्ता साहेब आपल्या नजरेसमोरच राहिले पाहिजे. सावली सारखं त्यांच्या सोबत राहा. जमेल? हो. ठीक आहे, थांब तू दत्ता साहेबांसोबत. शंकर दादा, तुम्ही माझ्या सोबत चला. हा चल. किंवा निरो. आकडी आलं असेल. दोन दिवस झालं काही खाल्लं नाही ना. तुम्ही कांदा घेऊन येणार लवकर. कांदा लवकर घेऊन ये. कांदा कांदा आणते आणते. काही व्हायला नाही पाहिजे. काय नाटक चालले तिची. देवा, माझ तर काय वेगळं चाललंय. ही सफरचंद द्यायची होती आणि मी कांदा शोधत फिरते. ओ ताई, कांदा आणते ना? वा हा आणते, कांदा आणते. काय होत तुला? ताईडे काय होतय ग? डॉक्टर 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 लवकर या. बघा ना काय झालंय, लवकर या. जोरात श्वास घ्या. डॉक्टर काय झालं? त्यांना मेजर डिहायड्रेशन झालं आहे. म्हणजे नेमकं काय झालंय? म्हणजे बहुतेक यांनी काही खाल्लं नाही आहे आणि त्यांच्या शरीरामध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही आहे, त्यामुळे त्यांना अशक्तपणा आला आहे आणि त्यांची शुगर लेवल पण कमी झाली आहे. सो त्यामुळे त्यांना ग्लुकोज द्यावा लागेल सलाईनमधून. नाही नको, नको मला. इतनक्षे मला नको. कांदा कुठंच नाही येत. कशाला पाहिजे कांदा? डॉक्टर आहेत ना इथं. इतनक्षे असं खुळेकत वागू नकोस. दत्ता भाऊ होणार बरे. मला मला नकोय काही दादा. ये, तू पिक्चर मध्ये असल्या आणि काय वागा लागलीस का? तू काय उपास तपास करायला लागलीस काय त्यांच्यासाठी? चल गणक्ष खाऊन घे काहीतरी. या असंच करत राहिलं तर यांना आपण ऍडमिट करावं लागेल. नाही मला नको. तुम्ही
दत्ता साहेबांकडे लक्ष द्या डॉक्टर. अहो पण तुमची तब्येत खूप खालावली आहे. डॉक्टर तुम्ही दत्ता भाऊ तपासा, मी हिला समजावतो. ठीक. ए नक्षत्रे, तू ऐकायचं नाही ठरवलंस भाई? तस नाही दादा. अक्षय तू जा, थांब दत्ता साहेबांचं जाणव. ए तू कशाला थांबायला पाहिजे का इथं? कशाला थांबायला पाहिजे? मी आले ना इथं, मीच थांबणार दत्ता भाऊ सोबत. काय रे, कोण आहे तू? तो दत्ता भाऊ ना भेटायला आलाय. त्यांच्याकडून जाणाऱ्या फंड्याच्या शाळेत शिकतोय तू. म्हणजे बाहेरच हो, इथं घरातली माणसं आहेत ना. व मी बसेन दत्ता भाऊ सोबत. ए उठ उठ, बाहेर निघायचं, निघ. दत्ता साहेब नंतर भेटायचं, निघायचं इथन. चला निघा. अक्षय त्यात थांबतील, तू चल माझ्यासोबत. या पोराला कोणास ठाऊक. मारू दे, मला काय करायचंय? ज्या कामासाठी मी आले ती आधी करते. निघतेत ना. अक्षय तुला भूक लागले? होय. इथं पुढे कटवडा चांगला भेटतो. आपलं काम झालं की आपण खाऊ. हे नक्षे काय झालं, चल की? दादा थांब. काय झालं? नाही, ही चटणी गंटूर मिरचीचा भुका हाय लय तिखट आहे. आमच्या यासनी तर तिखटच लागतंय. मला मिळेल का? अगं विचारते काय हे नाव. सर गोळी घ्यायची वेळ झाली. डॉक्टर काय म्हणतंय आमचं पेशंट? कसे दत्ता भाऊ? परफेक्ट आहे ते. आता त्यांना मी डिस्चार्ज देणार आहे. घरी जाऊन आराम केला तरी चालेल. आज साहेब
नाहीतर एक दोन दिवस अजून ठेवून घे की पूर्ण बरं वाटायला लागलं की घेऊन जाऊच की आम्ही. नाही नाही त्याची काही आवश्यकता नाही, तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. कसं आहे ना म्हणजे इथल्यापेक्षा घरी चांगला आराम होईल त्यांचा. बर बघतो. त्यांना जास्त बोलायला लावू नका, त्यांना आराम करण्याची गरज आहे. काही लागलं तर मला बोलून घ्या. दत्ता भाऊ बरे आहेत ऐकल्यावर काळजाला थंड वाटलं बघा. दत्ता भाऊ ना आराम करू द्या. हा काही लागलं तर मला सांगा, म्या बाहेर आहे. येतो. शेवटी सापडलाच आता एकट्यात.